महिनाभरात दुसऱ्यांदा पुन्हा डोंबिवली हादरली आहे. डोंबिवलीतील MIDC फेज 2 मधील मालदे आणि इंडो अमायन्स या कंपन्यांना आग लागल्याची घटना घडली. याच परिसरात एक शाळाही आहे. डोंबिवलीकरांच्या सुरक्षेचा मुद्दा मात्र या घटनेनं पुन्हा ऐरणीवर आलाय. एका महिन्याच्या अंतरात डोंबिवली MIDC पुन्हा एकदा दुर्घटना घडली आहे. डोंबिवलीच्या MIDC फेज 2 मध्ये असलेल्या नालदे आणि इंडो अमाइन्स या दोन कंपन्यांना आग लागल्याची घटना घडली. अभिनव शाळेजवळ या दोन्ही कंपन्यात आग लागल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला होता. सकाळी 10:00 सुमारास झालेल्या या आगीची माहिती मिळताच विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आलं. दोन्ही कंपन्यांना लागलेल्या आगीनं काही काळातच भीषण रूप धारण केलं. आगीचे लोट आणि धुराचे सोट परिसरात सगळीकडे दिसत होते. महिन्याभरापूर्वी 23 मेला डोंबिवली MIDC परिसरातच अनुदान कंपनीत मोठा स्फोट झाला होता. MIDC परिसरातील इमारतींना या स्फोटाचे तडे गेले तर काचा निखळल्याचंही पाहायला मिळालं होतं. या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा डोंबिवली MIDC या आगीच्या घटनेनं MIDC परिसरात राहणारे नागरिक धास्तावलेले आहेत. सगळ्या मुलांना सुखरूप बाहेर काढलेला आहे. त्याचप्रमाणे दोन्ही कंपनीमधील प्राथमिक माहिती घेतली असता त्या कंपनीमध्ये कोणताही कामगार अडकलेला नाही अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे. जीव मुठीत धरून MIDC राहावा लागत असल्याचं सांगण्यात येत आहे. जरासा पण ब्लास्ट झाला ते एकदम शॉकिंग असते. जशी ही आजची घटना जी आमच्या घराच्या समोर डोळ्यासमोर झाली, कंपनी तर सोडा, तिथे समोर एक छोटस गटर आहे त्याच्यामध्ये पण आग लागलेली, ते एकदम शॉकिंग होतं. की म्हणजे त्याचा अर्थ की तिथे केमिकल पाणी सोडण्यात येत आहे. असं वाटतं काय पाकिस्तान भारतच्या बॉर्डरवर आम्ही राहतो असं वाटतं. ज्याला जीव मुठीत घेऊन जगतोय आम्ही. लहान लहान मुलं गावाला पाठवली, जर लहान मुलगा माझा नातू 10 दिवसाचा आहे, काय झालं असतं त्याचं. MIDC मध्ये राहणारे विद्यार्थी मित्र होते, त्यांना सर्वांना हेच त्रास होतं. धुराचा त्रास, कोणाला केमिकलचा वासाचा त्रास होतं, शाळेत बसल्या बसल्या त्रास होत आहे. हो सर, बिल्डिंगला आदरे बसतात, त्यांच्या काचा फुटतात, आतमध्ये माणूस होता की दुखापत भरपूर लोकांना अशी होते, पण स्थानिक कारभार म्हणजे कोणी लक्ष द्यायला मागत नाही इकडे आमच्याकडे. MIDC मधील कंपन्यांना लागलेली आग 4 तासांनी आटोक्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या अथक प्रयत्नानंतर ही आग शांत करण्यात अखेर यश आलं. या आगीत 4 कंपन्या जळून खाक झाल्यात. डोंबिवली MIDC फेज 2 मध्ये असलेल्या इंडो इमाइन कंपनीला सकाळी 10:00 सुमारास आग लागलेली आणि तब्बल 4 तासांनी ही आग संपूर्ण आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात होते. आणि वारंवार घडणाऱ्या या आगीच्या घटनांमुळे स्थानिक रहिवासी जे आहेत ते अत्यंत त्रस्त झालेले पाहायला मिळत आहेत. महिन्याभरात 2 घटना घडल्याच्या या डोंबिवली परिसरामध्ये पाहायला मिळत आहेत. त्यामुळे राज्य सरकार आता या संपूर्ण घटनांकडे कशा प्रकारे पाहत आहे, या कंपन्यांवरती फायर ऑडिटची कशी कारवाई करते किंवा काय उपाययोजना करते हे पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. अनुदान कंपनीतील स्फोटानंतर या कंपनीच्या मालकांवर कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात आली. MIDC 30 कंपन्या बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून घेण्यात आलाय. जे स्थलांतर आणि इथले असणारे उद्योजक यांच्या असणाऱ्या ज्या अडचणी आणि जवळजवळ या MIDC 50,000 जास्त कामगार हे नोकरीनिमित्त या भागांमध्ये वसलेले आहेत, त्यामुळे फार मोठा विषय या MIDC असणाऱ्या सर्व नागरिकांचा सुद्धा आहे आणि सर्व बाजूने विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. या कारवाईबाबत उद्योजक आणि कामगारांमध्ये नाराजी असतानाच ही आगीची दुर्घटना घडली आहे. या सगळ्या कंपन्यांवर यापूर्वीच कारवाई का करण्यात आली नाही असा सवालही उपस्थित होतोय. या हॅझर्डस केमिकलची एक कंपनीचा स्फोट आपण बघितला याच महिन्यामध्ये, तो झाल्यानंतर सुद्धा प्रशासनाला किंवा शासनाला अजून जाग आलेली नाहीये. त्यांनी कुठलेही मेजर्स इथे उचलले नाहीयेत. सेफ्टी मेजर्स असायला हवे होते, ऑडिट व्हायला हवं होतं, फायर ऑडिट, ते झालेलं नाहीये. म्हणून आज ही दुसरी घटना घडलेली आहे. आजही आत्ता सुद्धा प्रशासनाचा कुठलाही वरिष्ठ अधिकारी इथे उपस्थित राहिलेला दिसत नाहीये. सगळ्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडलेलं आहे. कंपन्यांमध्ये सुरक्षेचे नियम पाळले जात नसल्यानं MIDC कंपन्यात आगीच्या घटना होतात असं तज्ञांचं म्हणणं आहे. आगीपासून वाचण्यासाठी कूलिंग सिस्टीम, अलार्म सिस्टीम, ऑटो शटडाऊन यासारखी सुरक्षेची उपाययोजना नसल्याचा फटका बसत असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. लॉज इतके स्ट्रिक्ट बनलेले आहेत इंडियामध्ये फायर सेफ्टीचे,
पण ते लॉज फॉलो व्हायला पाहिजे. फॉलो समजा झाले, तंतोतंत फॉलो झाले, तर ह्या ज्या घटना घडून राहिल्या आहेत ह्या घटना एकदम कमी घडतील. आणि घडल्या जरी तरी ह्या ज्या नाहक प्रमाणात होऊन राहिलेल्या आहेत, खूप मोठ्या प्रमाणात होऊन राहिलेल्या आहेत, त्या एवढ्या प्रमाणात होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये हे लोक रिस्क इंजिनिअरिंग, फायर ऑडिट, सेफ्टी ऑडिट, हॅझॉप नावाची स्टडी असते ह्यांची, ती हे लोक करतच नाही. आणि ह्या सर्व सेफ्टी केल्यानंतर, ह्या स्टडीज केल्यानंतरच आपल्याला इंडस्ट्रीजमध्ये फायर अँड लाईफ सेफ्टीच्या संदर्भात काय काय कमी आहे, खामी आहेत, त्या आपल्याला कळून येतात. डोंबिवली शहराचा विस्तार होत मानवी वस्ती डोंबिवली MIDC परिसरात पोहोचली आहे. MIDC च्या लगत निवासी संकुल, शाळा, बाजार आहे. MIDC झालेल्या दुर्घटनेचा मोठा परिणाम या परिसरात राहणाऱ्यांवर होण्याची सुद्धा शक्यता आहे. अशा स्थितीत या परिसरात असलेल्या कंपन्या सुरक्षेच्या उपाययोजना करतात की नाही याकडे काटेकोर लक्ष देण्याची सुद्धा गरज आहे. प्रदीप भंगेसह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, डोंबिवली.